आमचं ठरलंय जसं तुम्ही तसं आम्ही. प्रेम केलं तर प्रेम आणि गेम केला तर पद्धतशीर गेम. लोक म्हणतात तू बदलला आहेस. हो, सॉफ्टवेअर अपडेट झालंय ना. ए बाळा, आम्हाला बघून जास्त चकित नको. देव तुला पण देईन. जास्त टेन्शन नको घेऊ. कळलं का? हो माग बाप आलाय उडायला. आता फक्त आपल्या कामाशी काम, बाकीच्या लोकांना लांबूनच राम राम. मग काय, संपला ना विषय. आयुष्य ज्या प्रकारे चाललंय ना, त्या हिशोबाने आता फक्त एकच ठरवलं. आयुष्यात अपेक्षा कुणाकडूनच नाही ठेवायच्या. हा हसरा चेहरा आहे ना, खूप जणांचा जळायचं कारण बनतो. म्हणून एकच सांगतो, नेहमी हसत राहा. जळायची तर लांबची गोष्ट आहे हो. आम्ही तर तुमचा साधा विचार सुद्धा नाही करत. एकटा तर तोच पडतो जो खरा आणि प्रामाणिक असतो, आणि जो खोटं बोलतो नेमके त्याच्यासोबत राहणारे हजर वाजतात. भीती वाटत असेल ना आता, जेव्हा कोणीतरी म्हणत प्लीज माझ्यावर भरोसा ठेव ना. मी आज एकटा जरी असलो ना, तरी एकटाच गंभीर आहे. उगत कोणी सांगितलंय गाव गोळा करत बसायला? काय माहिती, कधी कधी असं का होत, सगळं ठीक असताना पण मन नेहमी उदासच असत ना. या जगात आहे ना, प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वार्थ आहेच. किती कमाला आहे ना, माणूस अगरबत्ती देवासाठी लावतो पण सुगंध मात्र स्वतःच्या आवडीने घेतो. प्रत्येकाला उत्तर द्यायची ताकद आज पण आहे, पण काही गोष्टींना अंत आहे. म्हणून मी शांत आहे. दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो. नाहीतर आहे ना, परके सुद्धा चुकून धक्का लागला ना तरी सॉरी बोलतात.